नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिएस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं दुसरी भाग चार मराठी माध्यम आजपासून या पुस्तकातील अभ्यास आपण सुरू करणार आहोत या भागामध्ये देखील मराठी इंग्रजी गणित खेळू करू शकू या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत आता आपण मराठी बालभारती येतं दुसरी या विषयातील बालभारती कल्पक होऊया बावीस चित्रवाचन हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे एक पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू कल्पक होऊया धडा नंबर बावीस चित्रवाचन येथे दोन प्रकारची चित्रे दिलेली आहेत ती चित्रे पाहून आपण ती कोणत्या वेळेची चित्रे आहेत कोणत्या प्रकारचे चित्र आहे हे पाहणार आहोत चित्रे बघ चित्रात काय काय दिले आहे ते सांग लिही म्हणजे हे चित्रा या चित्राचे नीट निरीक्षण करायचं आहे आणि त्या चित्रात काय काय दिसत आहे ते तुम्ही वहीत लिहून काढायचं आहे सांगा बाहुबाल मित्रांनो तुमच्या कल्पनेने या चित्रामध्ये काय काय दिसत आहे तर या ठिकाणी आकाशात सूर्य उगवलेला दिसत आहे पक्ष्यांना देखील जागा आलेली आहे पक्षी आकाशात उडताना दिसत आहेत ते आपले अन्न शोधण्यासाठी निघाले आहेत इथे आणि पक्ष्याचे पिल्ले देखील दिसत दे आहेत झाडे देखील टवटवीत हिरवीगार दिसत आहेत या ठिकाणी फुले फुललेली आहेत सर्वत्र तांबूस पिवळसर प्रकाश पडल्या पडलेला आहे आणि या ठिकाणी नदीचे पाणी देखील लालसर दिसत आहे धबधबा दब पडत असलेला दिसत आहे तो नदीला येऊन मिळालेला आहे त्याचबरोबर गायी गुरे चरायला आलेले दिसत आहेत येथे सूर्याची किरणे नदीच्या पाण्यात पडलेली असल्यामुळे नदीचे पाणी तांबूस तपकिरी दिसत आहे आकाश रब्र ढगाळ दिसत आहे हे सकाळचे चित्र आहे असे दिसत आहे आता आपण या पुढील चित्राचे निरीक्षण करू येथे आकाशात चंद्र उगवलेला दिसत आहे पूर्ण चंद्र दिसत आहे म्हणजे ही पौर्णिमेची रात्र आहे सर्वत्र चांदणे दिसत आहे आकाशात विमान उडत असलेली दिसत आहे थोडे थोडे ढगाळ वातावरणही दिसत आहे चंद्राच्या मंद प्रकाशात झाडे दिसत आहेत झाडावरती काजवी चमकत असलेली दिसत आहेत सर्वत्र झाडी गवत हिरवट काळपट रंगाची दिसत आहेत डोंगर दिसत आहेत म्हणजे सर्वत्र अंधार दिसत आहेत घरातून थोडा विजेचा प्रकाश दिसत आहे या ठिकाणी नदीमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले असल्यामुळे नदीचे पाणी निसर दिसत आहे निसर काळपट दिसत आहे म्हणजे हे रात्रीचे चित्र आहे हे लक्षात येते चंद्राचे मंद चांदणे पडलेले आहे तसेच चांदण्या चमकत आहेत त्याचबरोबर थंड वाऱ्याची झुळूक हळूच येत असलेली दिसत आहे म्हणजे हे रात्रीचे चित्र आहे समजलं बालमित्रांनो